आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत लावण्यात आलेल्या झाडांचा निधी गेला खड्ड्यात, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. इचलकरंजी नगर परिषदेने वृक्षारोपणाच्या नावाखाली मोठा निधी खर्च केला, जुन्या खड्ड्यात झाडे लावली पण प्रत्यक्षात या झाडांना पालवीच फुटली नाही. इचलकरंजी शहरात झाडे लावण्यासाठी लाखोंचा निधी आला, वृक्षारोपण झालं, पेपरला फोटो आले, पुन्हा खड्डे रिकामे दिसले आणि आज पुन्हा पाणी घालण्याच्या नावाखाली जो खर्च होतोय तो खर्च पाहिला तर अवाढव्य आणि ट्रॅक्टर मध्ये पाणी नसलेल्या आणि खड्ड्यात नसलेल्या झाडांना मिळत आहे. झाड, पाणी आणि खड्डा हा घोटाळा इचलकरंजीत होण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी मोठ्या उच्चस्तरीय गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी होणं अपेक्षित आहे. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी शहराचा दौरा केला तर त्यांना बीड आणि बार्शी या भागात फिरण्याचा अनुभव होऊ शकतो. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.